श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. श्रावण महिन्यात केवळ भगवान शिवाची पूजा केल्याने तुम्हाला लाभ मिळत नाही, तर या काळात घरात काही झाडे लावल्याने तुम्हाला सुख समृद्धीही मिळते. धार्मिक दृष्टिकोनातून ही झाडे सुख समृद्धी आणि शांती देणारी मानली जातात. अशात आज आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपण कोणती झाडे घरी लावू शकतो. आता तर पावसाळा देखील चालू आहे, त्यामुळे आपण विविध रोपटे घरी आणत असतो आणि कुंडीमध्ये लावत असतो. पण जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार ही काही रोपे घरी आणली तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आता यापैकी काही रोपे तुमच्याकडे असतील देखील आणि काही रोपांमध्ये अगदी तुम्ही एक रोप आणलं तरी पण चालेल, पण आपण श्रावण महिन्यामध्ये हे एक रोप जरूर घरी आणायचं आहे. तर कोणत्या झाडांची रोपटे घरी आणावीत याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता तुळस. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते. तुळस ही प्रत्येकाच्याच घरी असते. तुळशीला लक्ष्मीचा अवतार देखील म्हटले जाते. अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रावण महिन्यात तुळशीचे रोप लावले तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुम्हाला संपत्तीही मिळते. हवा शुद्ध करण्यासोबतच ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्याची रोज पूजा केल्याने तुम्ही दुःख आणि संकटांपासून सुरक्षित राहता. अगदी तुमची तुळस सुकलेली असेल तर तुम्ही नवीन तुळस देखील लावू शकता. तसेच ज्यांना तुळस लावणे शक्य नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये अगोदरच तुळस आहे तर अशा व्यक्तींनी दुसरी काही झाडे लावली तरी पण चालतील. मग त्यामध्ये दुसरं झाड आहे शमी. शमीची वनस्पती भगवान शिवाला खूप प्रिय आहे. याशिवाय या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो. हे लावल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते. शमीच्या रोपामुळे कुंडली सध्याचा प्रतिकूल शनीही अनुकूल होऊ शकतो. शमीची वनस्पती वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि शांती राहण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते. त्यामुळे तुम्ही शमीचं झाड देखील या श्रावण महिन्यामध्ये घरी आणू शकता. आता ते कधी आणायचं असं काही नाही. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये अगदी कधीही हे झाडे घरी आणली तरी पण चालतील. अगदी सोमवारी देखील तुम्ही आणू शकता. श्रावण सोमवार हा भगवान शिवशंकरांचा अत्यंत प्रिय वार आहे. त्या दिवशी देखील तुम्ही शमीचं झाड घरी आणू शकता. त्यानंतर तिसरं झाड आहे ते म्हणजे बेलपत्र. आपण भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करतो. भगवान शिवाला ते अत्यंत प्रिय आहे. श्रावण महिन्यात घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने भगवान शंकरांची कृपा राहते आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो. शिवपूजेसाठी वापरण्यात येणारी ही वनस्पती तुमच्या घरात आशीर्वाद देखील आणू शकते. त्यानंतरची चौथी वनस्पती म्हणजे आवळा. आवळा ही वनस्पती धार्मिक आणि औषधी दृष्टिकोनातून खूप चांगली मानली जाते. हे लावल्याने घरात सुखशांती नांदते आणि तुम्हाला भगवान विष्णू तसेच इतर देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. आवळा फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, म्हणून तुम्ही त्याची रोपे लावून तुमचे आरोग्य देखील सुधारू शकता. तसेच पिंपळ. पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते. श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये लावल्यास सर्व प्रकारचे ग्रह दोष दूर होतात आणि घरात सकारात्मकता राहते. पिंपळाचे झाड पर्यावरण शुद्ध करण्यासाठी आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहे. मग तुम्ही अगदी तुमच्या शेतामध्ये बांधाच्या कडेला देखील पिंपळाचे झाड हे नक्कीच लावू शकता. श्रावण महिन्यात जर आपण ही काही रोपे लावली तर आपल्याला आर्थिक फायदा देखील होतो. ही झाडे केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती आणतात. त्यामुळे श्रावणात या 5 पैकी 1 रोप तुम्ही तुमच्या घरी जरूर लावावे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.